15 आमदार जे आज शिंदे गटाकडे आहेत ते येत्या काळामध्ये ते उद्धव ठाकरे साहेबांकडे जाण्याचा प्रयत्न करतील, चर्चा सुरू आहे, पण फक्त उद्धव ठाकरे साहेब त्या लोकांना घेतील का नाही घेतील। नमस्कार। राज्य सरकारमध्ये सहभागी शिवसेनेतील 10 व इतर 5 असे एकूण 15 आमदार नाराज आहेत। हे सर्वजण उद्धव ठाकरेंकडे जाण्यास इच्छुक आहेत, मात्र त्यांना पुन्हा पक्षात घ्यायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी ठाकरेच घेतील असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलंय। अजित पवार यांची शिंदे सरकारमध्ये झालेल्या एंट्रीमुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या शिवसेना शिंदे गटातील आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता असल्याचं बोललं जात होतं। आमदार भरत गोगावले यांनी तर आता नाराज होऊन काय फायदा, ज्यांना अर्धी भाकरी मिळणार होती त्यांना आता पाव भाकरीवरच समाधान मानावं लागेल असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। नाराज होऊन आता काय करणार, त्याला एक भाकरी खायची होती त्याला अर्धी मिळाली, अर्धी खायची होती त्याला पाव मिळाली, तर त्याप्रमाणे आता राजकारणाचं समीकरण घेऊन पुढे चालायचं असेल तर हे सगळं स्वीकारून चालायला पाहिजे। राष्ट्रवादीच्या येण्यानं मंत्रिमंडळ विस्तारी रखडलाय, तो आता होणार की नाही यावरही मोठा प्रश्नचिन्हच आहे। त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी थेट नाराज आमदारांचा आकडाच सांगितल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले।